बघा, महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आता जागृती झालेली आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे, तो हणून पाडण्यासाठी गावगाड्यातला सगळा ओबीसी एकत्रित येतोय. आम्ही सगळेजण ताकदीनं ओबीसीची लढाई लढणार आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि ओबीसींच्या हक्काचं संरक्षण आम्ही 100% करू. गावागावामध्ये अगोदर ओबीसी घाबरून होता, परंतु आता ओबीसी पूर्णपणे बाहेर पडलेला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात संघटन ओबीसीचं व्हायला लागलेलं आहे, आणि ज्यांना वाटतं की आता ओबीसी आमचं काय करतील, गावात 4 लोहाराची, 4 सुताराची, 4 कुंभाराची, 4 नाभिक समाजाची घरं आहेत, मायनर ओबीसीची लोक आहेत, मग आमचं काय हे बिघडवतील, असं ज्यांना वाटतंय त्यांना आता हे कळेल की महाराष्ट्रातल्या 346 ओबीसींच्या जाती आता एकजीव झालेल्या आहेत, आणि त्यामुळं राज्य सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठलाही चुकीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा महाराष्ट्रातला ओबीसी हा ताकदीनं या सगळ्या विषयाला विरोध करेल. बघा, भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण आता कोण भीतय का? तुम्ही बघितलं किती लोक आहेत इथं, किती मोठ्या संख्येनं लोक आहेत. त्यामुळं आता आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो, कायद्याच्या देशामध्ये राहतो, लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये राहतो, तर कुणी दादागिरी करण्याची आवश्यकता नाही. जशाच तसं उत्तर देण्याची तयारी आता ओबीसी बांधवांच्याकडून केली जाते. अरे मग आता तुम्ही समजून घ्या नीट, ओबीसीची मतं रोहित पवारला पडलेत का नाहीत पडले? आज तुम्ही अनेक समाजाच्या आरक्षणाची आंदोलनं सुरू आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या. मागच्या 4 दिवसापूर्वी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पिंपरी राजा गावच्या आमच्या तरुण सहकाऱ्याने आत्महत्या केली. कोण गेलं रोहित पवारचं तिथं? इकडं तो आझाद मैदानावरती सगळ्यात अगोदर जाऊन पोहोचलाय. म्हणजे हा जातीवाद नाही का? ह्याला दुसरं काय नाव देता येईल?